नमस्कार, माता इंग्लिश टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. लळिंग घाटातील खून प्रकरणातील चारही आरोपी पोलीस गजाआड. बाधितांच्या तक्रारींमुळे चौकशी समिती, खासदार डॉक्टर सुभाष भामरे. धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे पांझरा नदीचे जलपूजन. तुळशी आय हॉस्पिटल आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न. आणि धुळे तालुक्यातील आरणी येथील ग्रामस्थांतर्फे पांझरा नदीला साडी जोळीचा आहेर. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. बहिणीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करून पांढऱ्या रंगाच्या मोठ्या उपरण्याने त्याला गळफास लावून खून केल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग शिवारालगत काल रात्री घडली. या संदर्भात मोहाडी पोलिसात खबर देण्यात आली. त्यात मोहाडी पोलिसांनी तपासाअंती चार जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले. यावेळी असे सांगण्यात आले की दिनांक 7 ऑगस्ट 2019 रोजी रात्रीच्या सुमारास धुळे येथील लळिंग शिवारातील घाटासमोरील मालेगावकडे जाणारा रोड अलीकडे उताराजवळ रोडच्या किनारी असलेल्या खोल नाल्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याबाबत मोहाडी पोलिसात अकस्मात मृत रजिस्टरी नोंद करण्यात आली व सदर मृतदेहास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता प्रथमदर्शनी त्याच्या शरीरावर कुठल्याच जखमा नव्हत्या. यामुळे संशय बाळगल्याने गुप्त बातमीद्वारे माहिती मिळवली, ज्यात मयत समाधान उर्फ भुऱ्या श्यामदास सोनवणे राहणार मानके तालुका मालेगाव येथील असल्याचे समजले. सदर प्रकरणाचा पुढील तपास केला असता मयत समाधान सोनवणे याचे आरोपी सीताराम आप्पा तलवारे यांच्या बहिणीशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले व पुढील तपासात मयत समाधान याचा चालक जितेंद्र श्यामराव मोरे हा त्या रात्री त्यांच्यासोबत असल्याचे समजून आले. त्यामुळे चालक जितेंद्र मोरे याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेत विचारपूस केली व त्याने माहिती दिली की सीताराम आप्पा तलवारे, सुधाकर भास्कर तलवारे, सुनील जंगलू माळी, गंगाराम अर्जुन मोरे, मच्छिंद्र लाला सोनवणे यांनी मिळून मयत समाधान यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याला ठार केले. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधिकारी डॉ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही एन ठाकरे यांच्या आदेशाने एमआय मिर्झा, पोलीस हेड कॉन्स्टेबल आरआर मराठे, प्रभाकर ब्राह्मणे, संजय पाटील, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ आदींनी तपासाअंतीवरील आरोपींना ताब्यात घेतले. दिनांक 8 ऑगस्ट 2019 रोजी लळिंग घाटातील लांडोर बंगल्यासमोरील रोडवर असलेल्या नाल्यात एक इसम व एक मोटरसायकल पडलेली माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी पोलीस पाठवून सदर इस्मास सिव्हिल हॉस्पिटल धुळे या ठिकाणी दाखल केले. त्या ठिकाणी आम्ही सदर इस्मास स्वतः पाहणी केली असता त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा ह्या आम्हाला आढळून आले नाही. त्यामुळे आम्हाला सदर घटना ही ऍक्सिडेंट नसून कुठला तरी घातपात आल्याचा संशय दिसून आला. त्यामुळे आम्ही गोपनीय स्रोत ऍक्टिव्हेट करून सदर घटनेबाबत अधिक माहिती मिळवली असता सदर हा प्रकार हा खुनाचा असल्याचे आम्हाला लक्षात आले. यानंतर आम्ही पोलीस स्टेशन डीबी टीम रेडी करून पीएसआय मिर्झा, एससी मराठे ब्राह्मणे, संजय पाटील, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, कांतीलाल शिरसाट, अजय दाभाडे, दीपक महाले यांना मालेगाव व नांदगाव परिसरात पाठवून
आरोपींचा शोध घेतला असता आरोपी सीताराम तलवारे, सुधाकर तलवारे, गंगाराम मोरे, मच्छिंद्र सोनवणे हे मिळून आले। त्याचकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर मयत इसम समाधान वाघ यास गळफास देऊन ठार केल्या असल्याची माहिती दिली आहे। सदर कामगिरी ही आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांडे साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर राजू भुजबळ साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे। महापालिका हद्दीत पांढरा नदीला आलेल्या पुरामुळे कुमारनगर परिसरापुढील भाग ते एकवीरा देवी मंदिरापर्यंतच्या विशिष्ट क्षेत्रातच दुतर्फा अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। काहींचा संसार वाहून गेला, मोठे नुकसान झाले। यात काही बांधकामांमुळे या नदीपात्राची रुंदी कमी झाल्याने पुराचे पाणी घरात शिरून संसार उघड्यावर आला। अशा अश्रू अनावर झालेल्या अनेक बाधितांच्या तक्रारींमुळे नेमकी वस्तुस्थिती समोर येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह तज्ज्ञांच्या समावेशाची चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती खासदार डॉ सुभाष भामरे यांनी दिली। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थितीबाबत आढावा बैठक झाल्यावर खासदार डॉ सुभाष भामरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। जिल्हाधिकारी गंगाथरण डी, महापौर चंद्रकांत सोनार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, प्रांत अधिकारी भीमराज दराडे, उपायुक्त गणेश गिरी, उपमहापौर कल्याणी अंबळकर आदी उपस्थित होते। खासदार डॉ भामरे म्हणाले की शहरात पांझरेला 4 ऑगस्टला आलेल्या पुरापेक्षा आजचा पूर अधिक होता, त्यामुळे बाधितांची संख्याही अधिक असेल। अनेकांचा संसार वाहून गेला, घरांचे नुकसान झाले। शहरात आज बाधित क्षेत्रात ठिकठिकाणी पाहणी केल्यानंतर पीडित कुटुंबांनी तक्रारी केल्या, त्यानुसार पूरस्थितीबाबत चौकशीसाठी जिल्हाधिकारी तज्ज्ञांच्या समावेशाची समिती स्थापन करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत झाला। तसेच बाधित क्षेत्रात पंचनामाचा आदेश दिला असून बाधितांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार अशीही माहिती डॉ भामरे यांनी दिली। धुळे जिल्ह्यात खास करून साक्री तालुक्यात पिंपळनेर भागात अतिवृष्टी झाली आणि म्हणून अक्कलपाड्यातनं आणि मालनगाव डॅममधनं पाणी सोडण्यात आलं। 4 तारखेला जो महापूर आला तो जो 36,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून नदी काठचे जेवढ्याही वस्त्या होत्या त्या वस्त्यांच्या घरांमध्ये पाणी घुसलं आणि बऱ्यापैकी डॅमेज झालं आणि आम्ही या सगळ्या ठिकाणी फिरलो, त्याच्यात जुने धुळे गडी, वडारवाडी, भोई गल्ली, डबीपुरा, मुघलाई, गवळीवाडा, विकास कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, देवपूर, जवाहर स्टेडियम, पंचवटी, साईबाबा नगर, जो 250 वरती घरांमध्ये पाणी घुसून मालमत्तेचं नुकसान झालं। परंतु जेव्हा आज जे पाणी सोडण्यात आलं ते जवळजवळ 1.7 क्युसेक सोडण्यात आलं, जे 4 तारखेला जेवढं पाणी सोडलं त्याच्यापेक्षा दुप्पटीचं, आणि म्हणून तो 250 घराचा 1,500 घरापर्यंत जाण्याची शक्यता आहे। प्रशासनाला ताबडतोब आदेश दिले आणि त्याच्या माध्यमातून त्याचा पंचनामा झाला। पंचनामाच्या माध्यमातून त्यांना जी काही मदत द्यायची ती होईलच, परंतु प्रशासनाने खास करून महापालिकेच्या प्रशासनाने अतिशय उत्तम काम केलं। त्याच्यात महापौर असेल, उपमहापौर असेल, सभापती असेल, सगळ्या नगरसेवकांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आमचे उपायुक्त साहेबांनी, गिरी साहेबांनी फार चांगलं काम केलं। आमचे सगळे नगरसेवक सकाळपासून त्यांना सुरक्षित जागे हलवण्याचा प्रयत्न केला, तिथले त्यांची काही भांडी वगैरे असतील ते काढण्याचा प्रयत्न केला, त्यांची जेवायची व्यवस्था केली, अनेक रुग्णांकडे गेलेत, बाकीच्यांची शाळा आणि इतर ठिकाणी हे केलं। उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सांगली कोल्हापूरला पुरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे,
आता राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. उद्या मी मुख्यमंत्री साहेबांना भेटतोय आणि सगळं तर त्यांना देणार आहे. आणि या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी काय काय करता येईल या सगळ्या गोष्टी आम्ही करू. त्याच्यातनं जे काही बेघर झालेले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून काय करता येईल तेही करायचा प्रयत्न करतोय. सगळ्यांनी फार मदत केली त्याबद्दल त्यांचा सगळ्यांचा आभार आहे. धुळे शहरातील पांझरा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीलगत राहणाऱ्या बांधवांच्या घरांचे नुकसान झाले परंतु जीवितहानी झाली नाही म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे पांझरा नदीचे जलपूजन करण्यात आले. खास करून पांझरा मातेचे आभार मानण्यात आले. यापुढे पांझरा मातेने रुद्रावतार धारण करू नये, धुळे जिल्ह्याच्या नागरिकांची जीवितहानी होऊ नये अशी प्रार्थनाही शिवसेनेतर्फे करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी अॅडव्होकेट पंकज गोरे, जिल्हाप्रमुख धीरज पाटील, माजी जिल्हाप्रमुख राजू पाटील, महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, गुलाब माळी, प्रफुल्ल पाटील, महावीर जैन, भटू गवळी, देवा लोणारी आदी उपस्थित होते. एक हप्त्याच्या कालखंडामध्ये दोन वेळा पांझरा नदीला गेल्या 40-50 वर्षात असा महापूर आला नाही. असा पूर दोन वेळा या हप्त्याभरात म्हणजे या पांझरा नदीला या ठिकाणी आल्यामुळे सर्वच शहरातील जनता भयभीत झाली होती आणि एक मोठं संकट या शहरावर आणि या पांझरा नदीच्या किनाऱ्यावर जी काही गावे आहेत त्या गावांवर उडवलं होतं. आणि म्हणून काल प्रशासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी नदी काठावर गाव आहेत त्या ठिकाणी आणि शहरामध्ये ज्या ठिकाणी नदीकाठी वस्त्या आहेत त्या ठिकाणी दिवसभर सर्व लोक सर्व प्रशासन आणि आमचे सर्व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि लोकांना जागरूकतेने स्थलांतरित करत होते. अशा याच्यामध्ये आमच्या पांझरा मायेने पांझरा नदीने एवढा मोठा पूर असल्यानंतर देखील महापूर अत्यंत उग्ररूप पांझरा नदीने धारण केलं होतं. अशा याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी आज दोन वेळा महापूर आला संकट होतं मोठं म्हणून जलपूजन करून आम्ही पांझरा मायेचं पांझरा नदीचं पांझरा देवीचं या ठिकाणी आभार मानण्यासाठी आलो. आभार मानण्याचं कारण असं की एवढा मोठा महापूर येऊन देखील आमच्या या उगमपासून ते इकडे थेट संगमापर्यंत खूप मोठी हानी आमच्या पांझरा मायेने केली नाही. जे संकट ओढवणारं होतं ते सुखरूप आमच्या पांझरा मायेने दूर केलं. या ठिकाणी कोणाला जास्ती त्रास या पांझरा मायेचा झाला नाही. एवढा मोठा महापूर आल्यानंतर देखील या ठिकाणी व्यवस्थित सर्व सुखरूपपणे पार पडलेलं आहे आणि म्हणून आम्ही आज पूजन करायला आलो आणि यापुढे देखील आमच्या पांझरा मायेने पांझरा नदीने या जिल्ह्यातील लोकांना त्रास होऊ नये या माध्यमातून वाटचाल करावी, या माध्यमातून पांझरा नदीने कृपादया दृष्टी ठेवावी अशी प्रार्थना करतो. गरजू आणि गरीब लोकांना मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करता यावी यासाठी तुलसी आय हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक रुग्णांनी सहभाग घेत या शिबिराचा लाभ घेतला. धुळे शहरातील शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात अनेक रुग्णांनी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियाविषयी तपासणी करून घेतली. यावेळी फेस्कॉम खान्देश प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष इंजिनियर सोमनाथ बागड, सचिव पीएन पाटील, शिवाजीराव पवार, श्रीमती जयश्री शहा, जिल्हा समन्वयक सी डी ठाकरे, सदस्य मुकुंद कौटकर, टी ए राऊळ आदी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे कॉम्प्रेहेन्सिव्ह आय केअर देणारे व 60% मोफत व 40%
पैसे असं दोघांचं मेळ बसून हे ना नफा ना तोटा या याच्यावर चालवले जाणारे तुलसीबाई हॉस्पिटल आहे। जे काही गरीब गरजू खेड्यातील लोकांसाठी मोफत नेत्र शिबिरे घेऊन आजपर्यंत 2 लाखाच्या वरती मोफत मोतीबिंदू ऑपरेशन्स या संस्थेच्या माध्यमातून केले गेलेले आहेत। याच्यामध्ये वेगवेगळे विभाग या हॉस्पिटलमध्ये डेव्हलप करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये रेटिना, ग्लुकोमा, लहान मुलांचे ऑपरेशन जे तिरळेपणा वगैरे असतो, त्याच्यामध्ये अजून अक्लोप्लास्टी एक डिपार्टमेंट असतं, असे वेगवेगळे डिपार्टमेंट या हॉस्पिटलमध्ये डेव्हलप केलेले आहेत। याचं कॅचमेंट एरिया जो आहे तो 7 जिल्ह्यांमध्ये हे हॉस्पिटल कार्यरत आहे। हॉस्पिटल हे नाशिक येते पण 7 जिल्ह्यांमध्ये याचं कार्यक्षेत्र आहे। तिथून पेशंट आणला जातो आमच्या बसमध्ये तपासणी करून आणि त्याला ऑपरेशन करून त्या गावांमध्ये परत त्या सेंटरला सोडून देण्यात येत असतो। याच्यामध्ये जे काही बीपीएल धारक असतात त्यांना मोफत सेवा दिली जाते। त्यांना औषधं, ऑपरेशन, येणं जाणं हे सर्व हॉस्पिटलमार्फत केलं जातं। अशा एकूण आतापर्यंत 2 लाख ऑपरेशन्स या हॉस्पिटलच्या माध्यमातून झाले। कधी नव्हे यंदा पांझरा नदीला महापूर आल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे। त्या त्या महापुराचे दृश्य पाहून नदीकाठच्या रहिवाशांनी आपला जीव मुठीत ठेवला आहे किंवा अनेकांचा संसार उद्ध्वस्त होऊन ते उघड्यावर आले आहेत। त्यामुळे असे संकट दूर व्हावे यासाठी पांझरा नदीला शांत करण्यासाठी धुळे तालुक्यातील आर्णी येथील ग्रामस्थांनी साडीचोळीचा आहेर चढवून तिची विधिवत पूजा अर्चा करून प्रार्थना केली। साक्री तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अक्कलपाडा धरणात पाणी जास्त झालं होतं। ही परिस्थिती लक्षात घेत अक्कलपाडा प्रकल्पाचे पाणी अखेर पांझरा नदीत सोडावे लागले, त्यामुळे कधी नव्हे पांझराला एवढा महापूर आला। परंतु या अचानक आलेल्या महापुरामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला व अनेकांना आपला जीव मुठीत ठेवावा लागत आहे। याचा फटका नदीकाठी असलेल्या गावांना बसला असून पांझराला विनवणी करून गावांवरील संकट दूर व्हावं व नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये सुख समृद्धी नांदू दे यासाठी ग्रामस्थांतर्फे पांझरेला साडीचोळीचा आहेर चढवण्यात आल्याची माहिती आर्णी ग्रामस्थांनी दिली व या पूजेचा मान गावातील नितीन त्रिभुवन यांना दिला व त्यांनी सहपत्नी पांझराची विधिवत पूजा अर्चा केली। यावेळी माजी उपसरपंच संदीप त्रिभुवन, माजी सरपंच युवराज भिल, मनोज त्रिभुवन, निलेश माळी, सचिन कोळी, नितीन त्रिभुवन, अतुल इंदाईस, राकेश झालते, सुनील त्रिभुवन आदी ग्रामस्थ उपस्थित होते। सतत 2-4 दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे पांझरा नदीला बऱ्याचपैकी महापूर आलाय, म्हणून पांझरा नदी ही खतऱ्याच्या निशाण्यावर वाहत आहे। आर्णे गावाची परंपरा की नदीला पूर येतो आणि तिला साडीचोळीचा आहेर अर्पण करतो, म्हणून आम्ही धर्मस्थ मिळून आर्णी गावाचा मान नितीन त्रिभुवन यांना देऊन माजी सरपंच युवराज अण्णा यांच्या नेतृत्वाखाली आणि तसेच कार्यकर्ते निलेश भाऊ, सुनील भाऊ, मनोज भाऊ, अतुल भाऊ, जितू भाऊ, छोटू भाऊ, असे सचिन भाऊ, गावातील सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही पांझरा नदीला विनंती केली की माते शांततेने ती व्हावे आणि शेतकऱ्यांना तिने आपला हानी पोहोचवली नाही अशी मातेला या ग्रामस्थांनी आम्ही गावाच्या वतीने साडीचोळीचा आहेर चढवण्यात आला। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लळिंग घाटातील खून प्रकरणातील 4ही आरोपी पोलीस गजाआड। बाधितांच्या तक्रारींमुळे चौकशी समिती, खासदार डॉक्टर सुभाष भामरे। धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे पांझरा नदीचे जलपूजन। तुलसी आय हॉस्पिटल आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न। आणि धुळे तालुक्यातील आरणी येथील ग्रामस्थांतर्फे पांझरा नदीला साडीचोळीचा आहेर। याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।